मागच्या काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ हे जिल्ह्यात केवळ एका शासकीय कार्यक्रमासाठी हजर होते, तसेच नगर जिल्ह्यातील आपला दौरा रद्द केला होता. याशिवाय नगर जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं, त्या भागात हसन मुश्रीफ यांनी अद्यापही भेट दिली नाहीये. याच्या पार्श्वभूमीवरती बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी पालकमंत्री यांच्यावरती चांगलीच तोफ डगावली आहे. ते म्हणतात की मुश्रीफ यांना त्यांचे बॅलन्स शीट पाहू द्या, अकाउंट बुक चेक करू द्या, नेमके किती पैसे आले किती पैसे गेले हे त्यांना एकदा कळू द्या, त्यानंतर नगर जिल्ह्यात येतील असा टोलाही त्यांनी लगावलाय. नगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे काही भागांमध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकारकडनं तातडीनं आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणामध्ये खासदार सुजय विखे पाटील याचबरोबर जिल्ह्यातील भाजपाचे नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या महाविकास आघाडीवरती जोरदार टीका देखील केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.